यूट्यूबवरील व्हिडिओ पाहून बनावट नोट बनवणाऱ्या आरोपीस पुणे पोलिसांनी अटक केली आहे. सोहेल सलीम शेख असे आरोपीचं नाव असून देवरोड येथे तो बनावट नोटा तयार करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्याच्याकडे 1400 रुपये किमतीच्या 200 रुपयाच्या एकाच नंबरच्या 7 नोटा मिळाल्या आहेत. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने यूट्यूबवरील व्हिडिओ पाहून नवीन प्रिंटर विकत घेऊन यूट्यूबप्रमाणे 200 रुपयांच्या नोटा स्कॅन करून त्या सुमारे 15 दिवसापासून बनवत होता. त्या नोटा छोटी छोटी दुकाने चालवणाऱ्या वृद्ध महिला यांना देऊन त्यांच्याकडून चॉकलेट बिस्किट सिगारेट खरेदी करून त्यांना दिल्या असल्याचं त्यांनी सांगितलंय. आरोपीकडून पोलिसांनी बनावट नोटा बनवण्यासाठी वापरलेले प्रिंटर, कागद, ब्लेड, कटर साहित्य जप्त केले. त्याच्याविरोधात समर्थ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करून त्याला 24 जानेवारीपर्यंत कोर्टाने पोलीस कोठडी दिली आहे. या आरोपीने कुठे अजून अशा प्रकारच्या नोटा बनवून दिल्या आहेत का ह्याचा तपास पोलीस करत आहे. देहूरोड येथील एक इसम सोहेल सलीम शेख हा बनावट नोटा बनवतो अशी एक माहिती प्राप्त झाली होती. या इसमावर आपल्या अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी पाळत ठेवली. नरपतगिर चौक येथे याला आपण दाब्यामध्ये घेतले तेव्हा त्याच्याकडून 200 रुपयाच्या 7 नोटा आपल्याला प्राप्त झालेल्या आहेत, मिळालेल्या आहेत. त्यासुद्धा नोटा एकदम हुबेहूब भारतीय नोटांसारख्या, इंडियन करन्सीसारख्या एकदम हुबेहूब नोटा आहेत. या आरोपीविरुद्ध आपण समर्थ पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला.